नायगाव तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अशी मागणी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नायगाव तहसीलचे नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर यांना 19 जुलै रोजी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये 14 जुलै ते 18 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने 19 जुलै रोजी नायगाव तहसीलचे नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार होटाळकर, तालुका अध्यक्ष परमेश्वर विक्रम जाधव, गजानन चव्हाण, निळकंठ जाधव, गोविंद कदम, विठ्ठल गवळी, माधवराव चिंतले, राजेंद्र कुंचेलीकर, धम्मदीप भद्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. गंगाधर गंगासागरे, MCN News, नायगाव, नांदेड.